नमस्कार मित्रांनो आपण कालच्या भागामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा वास्तववादी सिद्धांत याचा अभ्यास केलेला आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या वास्तववादी सिद्धांताचा अभ्यास करताना राष्ट्रीय हित आणि सत्ता हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतात आणि राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी सत्तेचा वेळोवेळी वापर केला जातो आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्तेचा दृष्टिकोन मांडताना मॉर्गनथा यांनी जी काही सहा तत्त्व सांगितलेली आहे त्या सहा तत्वाचा जर आपण विचार केला तर त्या सहा तत्वांमध्ये राष्ट्रहित आणि सत्ता याचा मेळ घातल्याचा आपल्याला दिसून येतं आणि मग या सगळ्या बाबतीत ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस राष्ट्रहित आणि सत्ता हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतात आणि राष्ट्रहित आणि सत्तेच्या माध्यमातून सत्ता नियंत्रित कशी केली जातं आणि त्या सत्तेचा विस्तार कसा केला जातो याचा अभ्यास आज आपण करणार आहोत एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीच्या मन व कृतीवर नियंत्रण आल्यामुळं ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या प्रभावाखाली येतं आणि त्या व्यक्तीच्या प्रभावाखाली आल्यामुळं ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या नियंत्रणाप्रमाणे आपला व्यवहार करताना आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नम्。सत्ता ही साध्य व साधन ठरते आणि सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रहित प्राप्त करण्यासाठी जे काही राष्ट्रीय हित असेल त्या राष्ट्रीय हिताचा प्राप्त करण्यामध्ये सत्तेचा अत्यंत मोलाचा वाटा असतो आणि त्यामुळं हिताला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत् अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे त्याचप्रमाणे राष्ट्रहिता असू द्या किंवा कोणतंही हित असू द्या त्या हिताचा अनेक राजकीय पुढारी भांडवल करताना आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळं त्या, त्या राष्ट्रहिताच्या आधारावर किंवा राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन या ठिकाणी सत्ता मिळवताना आपल्याला दिसून येताना येतात आणि त्यामुळं या ठिकाणी जे काही राष्ट्रीय हित साधायचे ते राष्ट्रीय हित साधण्यासाठी प्रत्येक व्यक्तींना आपण सत्ताधारी असलो पाहिजे ही भूमिका त्यांच्यामध्ये येतं आणि जोपर्यंत आपण सत्ताधारी होऊ शकत नाही तोपर्यंत जे काही राष्ट्रीय हित असेल ते हित आपल्याला साधता था येत नाही आणि त्यामुळं या ठिकाणी सत्ता हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्र हित साधलं जातं था त्यामुळे सत्ता साध्य व साधन आपल्याला ठरताना दिसून येतं आणि म्हणूनच मग या ठिकाणी ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रत्येक राष्ट्र असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काम करणारे लोक असू द्या किंवा स्थानिक पातळीवर काम करणारे नेतृत्व असू द्या राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणारे लोक असू द्या त्यांना सत्तेची प्राप्ती करणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं आणि ती सत्तेची प्राप्ती करत असताना मिळवलेली सत्ता आहे त्या सत्तेचा विस्तार कसा केला जाईल याचाही या ठिकाणी विचार करताना आपल्याला लोक दिसून येतात आणि तोच विचार आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मॉर्गनता यांनी मांडल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मग जी काही तुम्ही सत्ता मिळवलेली असेल ती सत्ता संपादन करणं ती जतन करणं आणि जी काही तुम्ही सत्ता जतन करताय त्या सत्तेमध्ये वाढ करणं आणि सत्तेचं प्रदर्शन करणं या घटकाला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान दिलं जातं आणि त्यामुळं आज आपण जागतिक राजकारणामध्ये पाहतो की प्रत्येक राष्ट्रांकडे जी काही सत्ता असतं की त्या सत्तेचं ते राष्ट्र प्रदर्शन करताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच राज्याची जी काही सत्ता आहे त्या राज्याची सत्ता आणि प्रभाव हे राष्ट्रीय हित साध्य करण्यावर मोठ्या प्रमाणात भर देतात आणि राज्याची जी जी काही सत्ता आहे राज्याचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव आंतरराष्ट्रीय राजकारणात जर मोठ्या प्रमाणात असेल तर मोठ्या प्रमाणात राष्ट्रहितच या ठिकाणी साधल्या जातं आणि म्हणूनच या ठिकाणी प्रत्येक राज्य त्या राज्याचे जे काही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जो काही प्रभाव असतो त्या प्रभावाच्या आधारावर आपले हितसंबंध वाढवताना दिसतात आणि मग त्या प्रभावाच्या आधारे आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये ढवळाढवळ धौल करताना ते राज्य दिसून येतं उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिका सारखे जे काही राज्य येतं ते राज्य आपलं प्रभावी हित साधण्यासाठी कोणत्याही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ करताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच मग या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मॉर्गनसा मॉर्गनता असं म्हणतात की राष्ट्रीय हित साध्य करताना दुसऱ्या राज्याचं कमीत कमी नुकसान होईल याची आपण दखल घेतली पाहिजे ही गोष्ट मान्य करतात पण आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय हित साध्य करताना या गोष्टीला नैतिकतेच्या बाबतीमध्ये कोणतंही राष्ट्र पाळताना आपल्याला दिसून येत नाही आणि म्हणूनच मग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणं महत्वाचं ठरतं आणि मग ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रीय हिताला महत्त्व देता प्राधान्य देता मग शांततेचं भवितव्य काय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडताना आपल्याला दिसून येतो आणि मग त्यासाठी मॉर्गनथा या ठिकाणी राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्यासाठी शांततेचं जे काही भवितव्य आहे ते ठरवण्यासाठी या ठिकाणी सत्ता नियंत्रण पद्धत सत्ता हस्तांतरित करणं पद्धत आणि सोयीनुसार सत्तेवर मर्यादा घालणं या घटकाला प्राधान्य देतात सत्ता नियंत्रण पद्धतीच्या संदर्भात ते म्हणतात की निशस्त्रीकरण सामूहिक संरक्षण आंतरराष्ट्रीय शासन व आंतरराष्ट्रीय न्यायालय ह्या मार्गाद्वारे आपल्याला सत्ता नियंत्रण पद्धतीनं शांतता प्रस्थापित करता येईल सत्ता हस्तांतरित पद्धतीमध्ये विश्वराज्याची निर्मिती करून त्या राज्यास आपल्याला सत्ता अर्पित करता येईल व जागतिक समाजाची निर्मिती करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण प्रत्येक राष्ट्रानं आपल्या सोयीनुसार जर सत्तेवर मर्यादा जर घातल्या तर या ठिकाणी जागतिक शांतता निर्माण होईल असं त्यांना वाटतं आणि म्हणूनच मग या राष्ट्रीय हिताचा ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस राष्ट्रीय हित सत्ता संघर्ष या घटकांना जे काही आपण महत्त्व देतो आणि त्या महत्त्वाच्या आधारावर मॉरगंता असं म्हणतात की माणसे स्वतःजवळ शस्त्रास्त्रे आहेत म्हणून संघर्ष करत नाहीत तर त्यांना लढणं अपरिहार्य वाटतं म्हणून ते शस्त्र बाळगतात याचा विचार या ठिकाणी मॉरगंता करताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच मग जी काही त्यांनी सत्ता हस्तांतरित करण्यासाठी जी काही विश्वराज्याची निर्मितीची जी काही संकल्पना मांडलेली आहे ती विश्वराज्याची संकल्पनेच्या संदर्भात असं म्हणतात की जगात जे काही तुम्हाला विश्वराज्य निर्माण करायचं आहे ते विश्वराज्य निर्माण करण्यासाठी जगात जोपर्यंत एकवाक्यता होत नाही तोपर्यंत शांततेचा प्रश्न कोणीही सोडवू शकणार नाही आणि मग त्या सगळ्या बाबतीचा ज्यावेळेस आपल्याला विचार करायचा आहे त्यावेळेस जगातला जो काही शांततेचा प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी जर सोडवायचा असेल तर त्यांचा कधीकधी विश्वराज्याची जी काही संकल्पना मान्य करताना दिसतात कधी कधी तर कधीकधी त्यांचा विश्वराज्याच्या संकल्पनेवर सुद्धाही विश्वास आपल्याला असल्याचं दिसून येत नाही आणि म्हणून या ठिकाणी जागतिक पातळीवर जोपर्यंत एक वाक्यता होत नाही तोपर्यंत शांततेचा प्रश्न आपण सोडवू शकत नाही या विषयावर ते ठाम राहतात आणि म्हणून मग जगातले जे जा काही संघर्ष आहेत ते संघर्ष कमी करण्यासाठी या ठिकाणी ते राजनय पद्धतीचा उपयोग करताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता या घटकाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि सत्तेच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्रीय हित साधता येतं आणि मग या सत्ता आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी रसेलसारखे विचारवंत सत्तेचे अनेक प्रकार मानतात त्यामध्ये नग्न सत्ता क्रांतिकारी सत्ता आर्थिक सत्ता विचारसरणीवरील सत्ता त्यानंतर ई एच कारणेसुद्धा सत्तेचे वेगवेगळे प्रकार मागी सांगितलेले आहेत त्यामध्ये सैनिकी सत्ता आर्थिक सत्ता विचारसरणीवरील सत्ता आणि मग या सगळ्या सत्तेच्या प्रकाराचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या सत्तेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण राष्ट्रीय हित सत्ताना दिसून येतो आणि मग एकंदरीतच या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जो काही सत्ते सत्तेचा जो काही सिद्धांत आहे त्या सत्तेच्या सिद्धांताचं ज्यावेळेस आपल्याला मूल्यांकन करायचं आहे त्यावेळेस सत्ता या घटकाचा ज्यावेळेस आपण विचार आहे त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामधला संघर्ष हा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे आणि मग या संघर्षाचा जो काही महत्त्वाचा पैलू आहे त्या संघर्षाच्या पैलूवरच वास्तववादी विचारवंत मॉर्गोंथा मोठ्या प्रमाणात भर देतात पण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केवळ संघर्ष हाच मुद्दा महत्त्वाचा नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सहकार्य परस्परावलंबित्व मित्रत्वाचे मित्रत्वाचे संबंध याचाही मोठ्या प्रमाणात विचार केला जातो पण या बाकीच्या घटकाकडं संघर्षाच्या पुढे मॉर्गनथा दुर्लक्ष करताना आपल्याला दिसून येतात त्याच्यानंतर मॉर्गनथा आणि जे काही राष्ट्रहित त्याचा जो काही मुद्दा मांडला आहे त्या राष्ट्रहिताच्या मुद्दे मुद्द्यासाठी त्यांनी सत्ता या घटकाची अतिशोक्ती केल्याचं आपल्याला दिसून येतं कारण सत्तेच्या संदर्भात ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस प्रत्येक देशाचं शासनाचं स्वरूप काय आहे लोकांच्या भूमिका काय आहेत लोकांची मूल्यं का आहेत त्यांच्या वेगवेगळ्या देशाच्या राजनीतीची मूल्य का आहेत याचाही या ठिकाणी विचार केलेला मॉर्गनता दिसून येत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात ज्यावेळेस ते सत्तेचं विश्लेषण करतात त्यावेळेस ते संघर्षाला जे काही अत्यंत महत्त्वाचं स्थान देतात त्या संघर्षाचा जो काही कळीचा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजेच विचारधारा आहेत आणि त्या विचारधाराच्या संघर्षामुळं आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष चालू असताना आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं या ठिकाणी केवळ सत्तेवर भर देताना इतर घटकांकडं दुर्लक्ष करणं हे योग्य ठरत नाही म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणातला जो काही संघर्ष चालतोय तो संघर्ष हा विचारधारेवर चालतो आणि म्हणूनच या वास्तववादी सिद्धांताची जी काही सत्ता संघर्ष आणि राष्ट्रहित या तिन्ही गोष्टीचा मेळ मॉर्गेंथा वेळोवेळी घालताना आपल्याला दिसून येतात आणि मग त्यामुळं मॉर्गेंथांच्या सिद्धांतामध्ये अनेक उणिवा जरी असल्या तरी या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी जी काही घटना आहे त्या घटनेला अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचं स्थान देण्यात येतं आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात वास्तववादी सिद्धांतावर जरी काही आरोप होत असले तरी त्या आरोप मध्ये काही तथ्य राहत नाही आणि कारण मॉर्गिंटाच्या सिद्धांतामध्ये जे काही गुणात्मक मूल्य आहेत ते गुणात्मक मूल्य हे आपल्याला स्वीकारणं ही काळाची गरजच ठरतं त्यामुळे या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वास्तववादी सिद्धांताचं महत्त्व आपल्याला वाढताना दिसून येतो धन्यवाद